ଇତ୍ୟାଦି ମିତ୍ର ଆପନ ଆଦିବାସୀ ଧର୍ମ ଚାର ମଧ୍ୟ ପାଶ୍ଚାତ୍ୟ ଶିଖେଲା ଯାଦୁଆଣୀ ଧର୍ମ ଏନ୍ତା ସମାନ ସ୍ପଷ୍ଟ କଲା ଯାଦୁଆଣୀ ଧର୍ମ ମଧ୍ୟ ଉଚ୍ଚାର ମନ୍ତ୍ର ପୂଜା ଅର୍ଚ୍ଚା କର୍ମକାଣ ୟା ମୁଷ୍ଟି କେଲେ ସ୍ଥାପନ ପାଇଲା ତାଶୀ କେଲା କଲା ଯାଦୁଆଣୀ ବିଶ୍ୱାସ ଏଛା ମଧ୍ୟ କାହା ପ୍ରକାର ହେ ପାଇଥାଏ ତେଣୁ ଯାଦୁଆଣୀ ବିଶ୍ୱାସ ह्या दोन गोष्टी जादू आणि विज्ञान या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत याच्यामध्ये फारसा समन्वय लक्ष आढळून येत नाही दोन्हीचा अध्ययनाचा विषय वेगवेगळा आहे विश्वास वेगवेगळा आहे असं असत तर दोन घटक वेगवेगळे असल्यामुळं त्यांच्यामध्ये समन्वय फारसा आढळून येत नाही पण त्याच्यात वेगळेपण काय आहे हे आपण पाहणं पाहू शकत असतो तर धर्म आणि जातू ही हजारो वर्षापासून समाजामध्ये अस्तित्वात आहे विज्ञान देखील हजारो वर्षापासून समाजात अस्तित्व आहे परंतु त्याला उत्तरोत्तर काळामध्ये शास्त्रीय आधार भेटत गेला आणि तर्काच्या आधारे त्याचं विश्लेषण करता आलं हे वेळा लक्षात येत असत त्याच्यामुळे धर्म अलौकिक विश्वावर विश्वास ठेवतो अमूर्त दुनियेचा शोध घेत असतो निसर्गातील घडामोडी जे आहे जे रहस्य आहे वेगवेगळे त्या रहस्याचा शोध घेण्याचं काम धर्म आणि जादूमध्ये केला जात असतो परंतु हाच रहस्य कशामुळे आहे त्याचा उदय वाढ विकास कशामुळे झालेला आहे त्या गोष्टीचा शोध आपल्याला विज्ञानामध्ये केला जात असतो ही लोणार सरोवरासारखी जी घटना आहे की नेमकं कशानं हे सरोवर निर्माण झालं त्याची खोली किती तिथं सापडणारा खडक कोणता ते पाणी पाण्याचा कलर काय बदलतो रसायनाचं प्रमाण वाढतं आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे त्याचा कलर बदलतो म्हणजे अशा पद्धतीचं विज्ञान आपल्याला तथ्य सांगत असतं तर जादू आणि विज्ञानामध्ये काय फरक आहे हे आपल्या काही मुद्द्याच्या आधारे मी स्पष्ट करून देणार आहे तर दोन्हीमध्ये क्रिया केल्या जात असतात जादूमध्ये पण मंत्र उच्चार कर्मकांड पूजा पशुबळी अशा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग केले जात असतात परंतु हे क्रिया केले जात असताना त्याच्यामध्ये क्रम असतो दिशा असते परंतु याला यश येण्याची शक्यता फार कमी असते त्याचा पुढचं आउटपुट काय त्याचं काही शाश्वत सांगता येत नाही अनिश्चितता त्याच्यामध्ये असते परंतु विज्ञानामध्ये एखादा शोध लावत असताना एखादी टीमी नासाची टीम एखाद्या अँटार्क्टिका खंडावर काम करत असताना तिथपर्यंत जायचं कशा पद्धतीनं तिथं कोणत्या ठिकाणाहून संशोधन करायचं तिथं राहायचं कसं वापस येताना किती इंधन लागेल जाताना किती इंधन लागेल आणि मग ते कोणकोणत्या टप्प्यावर भरायचं तर ह्या पद्धतीचं तिथं 3 महिने राहायचं असल्यास काय काय लागतं तर हे सगळं अभ्यासून त्यानंतर क्रिया केल्या जात असतात म्हणजे अभ्यासानंतर क्रिया केल्या जातात तिथं अभ्यासानंतर अभ्यास न करता क्रिया केल्या जात असतात तर हे अलौकिक विश्व आहे हे भौतिक विश्व आहे तर वास्तविक भौतिक विश्वाचा अभ्यास विज्ञानात केला जातो इथं अलौकिक विश्वाचा अभ्यास केला जात असतो त्याच्यानंतर अध्ययन करत असताना जादू आणि विज्ञान याच्यामध्ये दोघांचं जे विश्व आहे हे कल्पना विश्व आहे जादूमध्ये जादूमध्ये कल्पना केलेली आहे की हे सगळं मानवी जीवन कसं आहे मानवाचा उदय कसा झाला विकास कसा झाला वेगवेगळ्या साथीचे रोग कसे आले जमातीवर समस्या कशा येत आहेत माणसाचा मृत्यू म्हणजे नेमकं काय जन्म म्हणजे नेमकं काय या संबंधी जे काही मांडलं गेलं ते कल्पना विश्व आहे याला काही शास्त्रीय आधार नाही म्हणजे वर्णनात्मक पद्धतीनं घटनेचं विश्लेषण इथं केलं जातं आणि या ठिकाणी कार्यकारण भाव शोधला जातो की मानवाची उत्पत्ती कशी झाली कशा पद्धतीने झाली सर्वप्रथम एकपेशीय प्राणी निर्माण झाले त्यानंतर बहुपेशीय निर्माण झाली त्याच्यातून मग हजारो वर्षाच्या कालखंडामध्ये आदिमानव तयार झाला आणि मग माकडापासून एका माकडाच्या एका स्पेसिसचा विकास झाला आणि त्याच्यातून मानवाचा विकास झाला अशा पद्धतीचा कार्यकारण भाव प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये विज्ञानामध्ये शोधला जात असतो कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही हे विज्ञान सांगतं आणि हे वास्तविक आहे त्यानंतर जादूमध्ये अनिश्चितता असते की बऱ्याच वेळा नरेंद्र दाभोळकरांनी सांगितलं ते मला पटतं की अनेक पानाडे असतील धर्मगुरू असतील जादू करणारे लोक असतील भविष्य सांगणारे लोक असतील ते अनेक गोष्टीचं विश्लेषण करत असतात परंतु ते
तर्कांना सांगत नाही की हे हा फुटबॉल त्यांनी स्पष्ट सांगावं की सेमी फायनल फुटबॉलचा कोणत्या टीम मध्ये होणार आहे आणि फायनल कोणत्या टीम मध्ये होणार आहे आणि का ही टीम जिंकणार आहे हे सगळं व्यवस्थित सांगावं. पण ते तसं न सांगता अंदाजे सांगत असतात, अनिश्चितपणे सांगत असतात. परंतु इथं वस्तुनिष्ठ असते की कोणती टीम चांगली आहे, कोणत्या टीम मध्ये खेळाडू कसे आहे, त्यांचा दर्जा कोणता आहे, विजेता खेळाडू कोणता आहे, हे सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करून विज्ञानामध्ये एखादी टीम जिंकू शकते. ऑस्ट्रेलियासारखी टीम तीनदा वर्ल्ड कप जिंकू शकते तर का, तर ते खेळाडू व्यावसायिक क्रिकेट खेळतात, दर्जेदार क्रिकेट खेळतात, अनेक पातळ्यातून ते खेळायला खेळाडू जातात आणि ते खूप मोठ्या क्षमतेचे खेळाडू पुढे येतात आणि ते खेळाडू इथे खेळतात म्हणून ती टीम जिंकते. अशा पद्धतीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण विज्ञानामध्ये केलं जात असतं. त्यानंतर जादूमध्ये विश्वास ठेवावा लागतो, विश्वास ठेवायला भाग पाडला जात असतो. विज्ञानामध्ये विश्वास ठेवण्यापेक्षा वस्तुस्थिती जे समोर येतं, जे तथ्य समोर येतात, जे तथ्य मांडले जातात त्या वास्तविकतेला महत्व दिलं जात असतं. तिथं विश्वास ठेवण्याला काही महत्व दिलं जात नसतं. त्यानंतर जादू ही व्यक्तिगत असते, व्यक्ती सकारात्मक नकारात्मक असते. तर विज्ञान हे सार्वत्रिक आहे. विज्ञान काही महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही किंवा इंडियापुरतं मर्यादित नाही, विज्ञान हे सार्वत्रिक आहे. जसजसे नवीन शोध लागतील, जसजसं संशोधन होईल, जसजसं आदिम मानवशास्त्राचा विकास होईल, तसतसं वेगवेगळे संशोधन पुढे आल्यानंतर मानवाचे 6 वंश होते की 7 वंश होते की 8 वंश होते, या पद्धतीनं जे ते मांडलं जाईल तर्काच्या कुशलीला उत्तर जाईल त्याचा स्वीकार केला जात असतो. त्यामुळे विज्ञान हे सार्वत्रिक आहे, व्यक्तिगत नाही. तर या पद्धतीनं जादू आणि विश्वास आदिवासीच्या जीवन आदिवासीच्या दृष्टीनं जादू आणि विज्ञान महत्वाचं आहे. तर आदिवासीच्या दृष्टीने विज्ञानाला फारसं महत्व नाही तुलनात केली तर, परंतु बऱ्याच वेळा संशोधकांना असं लक्षात आलं की मॅलिनोस्की नावाचा जो संशोधक आहे याने प्रॉबियन नावाच्या जमातीचा अध्ययन आदिवासीमध्ये राहून 4 वर्ष केस स्टडी करून तथ्य मांडले. त्याच्यामध्ये अभ्यास करताना त्यांच्या लक्षात आलं की आदिवासी लोक होड्या करताना लाकडाचा प्रकार, लाकडाची साईज, लाकडाची रुंदी उंची, हे लाकडाची रचना हे सगळं पाहून होड्या तयार करतात. त्यांचा होड्या करण्याचा दृष्टिकोन त्यांना वैज्ञानिक स्वरूपाचा दिसला, परंतु समुद्रामध्ये मासेमारी करत असताना त्यांना पाण्यामध्ये आपण टिकू का नाही, लाटाच्या माऱ्यावर आपण वाचतो अस्तित्व टिकू का नाही, यासाठी ते जादूचा आधार करताना दिसतात. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये आदिवासीच्या जीवनामध्ये सुद्धा कमी प्रमाणात असेल पण विज्ञान आहे असं आपल्याला लक्षात येत असतं आणि जादू मात्र त्यांच्या जीवनामध्ये जास्त प्रमाणात आढळून येत असते. तर या पद्धतीनं आदिवासीमध्ये जादू आणि विज्ञान याचा समन्वय या पद्धतीने स्पष्ट करता येत असतो. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.